नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। पैज लावायची असेल तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतः जिंकाल आत्मविश्वासच, आणि हरलात तर स्वतः हराल अहंकाराचाच। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्राची ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शहराच्या कोपऱ्यावर असलेल्या परसोडा गावातील गिट्टी खदान परिसरात आज अचानक आमदार रवी राणा यांनी अधिकाऱ्यांना घेऊन धाड टाकली। येथील चौरसिया स्टोन क्रॅशर इंडस्ट्रीजमध्ये अवैध ब्लास्टिंग करीत असल्याने त्या ठिकाणी सापडलेल्या ब्लास्टिंग साहित्य खनिकर्म अधिकाऱ्यांनी जप्त केले आहे। या ब्लास्टमुळे अनेक घरांना तडे बसले आहेत, यासोबतच येथील नागरिक सुद्धा त्रस्त आहे, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली। या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून स्टोन क्रॅशर परिसरात सापडलेले 5 नग बारूदचे पॅकेट जेलेटिंग्स आहे, असाही आरोप राणा यांनी केल्याने खनिकर्म अधिकाऱ्यांनी आता तपास कामाला सुरुवात केली। याबाबत खनिकर्म अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणालेत की जप्त केलेले 5 नग पॅकेट हे जेलेटिंग नसून बारूद आहे, मात्र या ठिकाणी अनियमितता दिसून आल्याने आता चौकशी करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले। तर या स्टोन क्रॅशरचे मालक निलेश चौरसिया यांना विचारले असता ते म्हणालेत की येथील प्रक्रिया हे कायदेशीर आहे, राणा यांचा आमच्यावर आधीपासूनच रोष आहे, अशी प्रतिक्रिया स्पष्ट केली। अमरावती शहरातील मार्डी रस्त्यावरील राजुरा ग्रामपंचायत व परसोडा ग्रामपंचायत अगदी जवळच आहे। याच दोन गावाच्या परिसरात अनेक वर्षांपासून गिट्टी खदान क्रेशर मालक उत्खनन करून गिट्टीचा माल काढत आहेत। याच गावातील अनेक खदान परिसरात 40 ते 50 फूट खड्डे निर्माण झाले आहेत। गावातील पाण्याची पातळी घसरलेली आहे, तर या खदानमुळे गावातील घरांना तडे बसून शेतीचे नुकसानही होत आहे। रात्री ब्लास्टिंग होत असल्याने नागरिकात भीतीचे वातावरण पसरलेले आहे, अशा तक्रारी अनेक वर्षांपासून काही नागरिक करीत आहेत। याचीच तक्रार आमदार रवी राणा यांना केली असता आज दुपारी अचानक आमदार रवी राणा यांनी परसोडा येथील चौरसिया स्टोन क्रॅशर या ठिकाणी धाड टाकली। या ठिकाणी त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, खनिकर्म अधिकारी इम्राम शेख सह फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांनाही बोलाविले। अचानक छापा टाकल्याने येथील कामगार घाबरलेत। या गिट्टी खदानमध्ये राणांसह अधिकाऱ्यांनी 5 नग स्फोटक साहित्य जप्त केले, तर जप्त केलेले स्फोटके हे जिलेटिंग असल्याचे रवी राणा यांनी स्पष्ट करून अवैध काम करणाऱ्या निलेश चौरसिया वर कारवाई व्हावी असेही स्पष्ट केले। कलेक्टर ऑफिसला याची माहिती नाही आहे। हा चौरसिया जो आहे गिट्टी माफिया, हे सगळे रात्री 2 नंतर इथे 3 नंतर रात्री काम करतात। अशा प्रकारे मशीनच्या माध्यमातून ब्लास्टिंग केले जाते। घरामध्ये जेव्हा लोकांना आवाज येते, रात्रभर झोपू शकत नाही गावातले लोक, तेव्हा त्या गावकऱ्यांनी तक्रार केली की अशा प्रकारे रात्री 2-2, 3-3 वाजता बॉम्ब फुटल्यासारखे आवाज येतात। मुलं झोपू शकत नाही, शिक्षणाची मुलं अभ्यास करू शकत नाही, आणि घराला पुरा भेगा पडलेला आहे, आणि गावातलं पूर्ण पाणी हे खदानमध्ये उतरलं आहे, कारण त्याची खोलीकरण खूप जास्त झालेलं आहे।
तर ह्या सगळी गावकऱ्यांच्या तक्रारीवरून आज इथं अचानक ढाल टाकली आणि या ढाळीमध्ये जिलेंडच्या कांड्या पकडल्या गेल्या. या स्फोटकाबाबत खाणीकर्म अधिकाऱ्यांना विचारले असता ते जिलेटिंग नसून बारूद आहे. मात्र चौरसिया यांनी नियमांचे पालन केले नसून या कामात अनियमितता दिसून आल्याने कारवाई करण्यात येईल हे स्पष्ट केले. विषय त्या अनुषंगाने आम्ही पोलीस विभागांना सुद्धा आता ते पंचनाम्यानुसार देणार आहोत. आत्या कशा आल्या, अधिकृत आहे की अनधिकृत आहे ते तपासांती कळेल. प्रथमदर्शनी त्याच्यावर ते अनधिकृत आहे त्या कांड्या तसं बोलता येणार नाही, पण त्याचा जो वापर होऊन राहिला आहे ते योग्य पद्धतीने नाही होत आहे हे आमचं म्हणणं आहे. म्हणजे त्या नॉर्म्सनुसार जशा प्रकारे वापरला गेला पाहिजे तसा वापरला जात नाही आहे. हे माझं साईज मोठा आहे आणि त्याच्या म्हणजे वापर जो आहे तो चुकीच्या पद्धतीनं होत आहे, पण ते अधिकृत आहे अनधिकृत आहे चुकीनं आलेलं आहे तपासाचा विषय आहे, ते तपासून ते क्लिअर होईल. सर प्रश्न असा निर्माण होतो की गेल्या अनेक वर्षापासून इथल्या तक्रारी आहे नागरिकांची, राजगावचे खदाने असोला अनेक ठिकाणची, खनिकर्म विभागाला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी पाहणी सुद्धा करण्यात आली नाही. आमदार रवी राणा यांनी कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी धाड टाकली म्हणून आपण सर्व अधिकारी पोहोचले, याबद्दल काय सांगाल आपण? आता आमदारांना जर धाड टाकायची गरज पडते तर तुमचे अधिकारी कर्मचारी नेमकं करतात तरी काय, हा प्रश्न आहे. नाही आता यापूर्वी काय झालं आहे त्याच्याबद्दल बोलण्यापेक्षा आता पुढे काय होतं आहे याच्यावर जास्त महत्वाचा विषय. साहेबांच्या म्हणण्यानुसार किंवा तक्रारीनुसार आम्ही कारवाई सुरू केलेली आहे आणि कारवाई होईल आणि निश्चितच होईल. या गिट्टी खदांमध्ये चारही बाजूने तारांचे कुंपण नाही. ब्लास्ट करण्यासाठी, जमिनीत बारूद टाकण्यासाठी खनिकर्म विभागाने जी नियमावली दिली आहे त्या नियमाचे पालन न करता या खदानीत 23 फूट खोल खड्डे करून ब्लास्ट केला जातो. याची पाहणी सर्व अधिकाऱ्यांनी केली आणि खरंच ब्लास्टिंग करिता किती खोल खड्डे करण्यात आला याचे प्रात्यक्षिक आमच्या सिटी न्यूज चमूने या ठिकाणी केले. ज्या ठिकाणी होल फक्त आपल्याला 32 मीटर पाहिजे, 32 mm पाहिजे होतं, ते होल 80 ते 100 mm जवळपास होल आहेत. ज्याची लांबी फक्त 5 फूट डेप पाहिजे होती ते आज 20 फूट 23 फूट पर्यंत त्यांनी अनधिकृतपणे खोल केलेला आहे. हा खरोखर पूर्ण खदानीचा दुरुपयोग ते करत आहे. अवैध धंदे इथं चालू आहे, या धंद्यावरती रोक तत्काळ लावण्यात यावं, हे खदान सील लावण्यात यावं आणि जे काही इथं अवैधरित्या इथे साहित्य तर उपलब्ध आहे त्याचं साहित्य जप्ती करण्यात यावं ही आमची मागणी आहे. तर मोजून पाहू आपण आणि खदान बंद करण्यात यावी. गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अरेस्ट झाला पाहिजे. एवढं आहे किती? 7 मीटर. 7 मीटर आहे. 7 मीटर. 7 मीटर आणि काना बाहेर मोबाईल पडून 7 मीटर आणि 23 फूट. 23 फूट आणि 7 मीटर मोबाईल पाहिजे. मोबाईल जर पडला सापडत नाही. तर येथील ब्लास्टिंग करिता करण्यात आलेले खड्डे हे 23 फूट दिसून आलेत. या ठिकाणी ब्लास्टिंग करिता परवानगी किती वर्षांपासून आहे, ब्लास्टचा माल कुठून आणला जातो, त्याचे कागदपत्रे, गिट्टी खदानकरिता शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन होते का याचा सर्व तपास करून यंत्रणा कामी लागली आहे. याबाबत परसोडा गावातील एका शेतकऱ्याने खदानमुळे शेती पाळीव प्राण्यांवर परिणाम होत आहे अशी प्रतिक्रिया स्पष्ट केली. मी परसोड्याचा राहणार आहे. आमची शेती आहे छोटी मोठी. आमच्या शेतीच्या भरोशावर आमचं जीवन आहे. आमच्या शेतीचे, आमच्या जनावरांच्या, आमच्या जनावरांच्या धुरात ठस हे पूर्ण घागरा चालला. त्याच्याने आमच्या 1-1 लाखाची म्हशीला रोगीट झाले ढोरं, चारा नाही खात. आज आमची 17-18 वर्षापासून माझ्या जमिनीत उत्पन्न नाही होऊन राहिलं. माझ्याच नाही तर इथून सर्वेच्या जमिनीत नापिकी आहे. तर ते कसं आपल्याला हे खदान पाहिजेच नाही. या खदानमुळं आमच्या गावची पातळी गेली, पियालीसुद्धा पाणी नाही आहे. असं वाटते एक तर सालं लवकर येऊन मेलं तरी पाहिजे माणूस, असं अशा प्रकारचं आमचं धोरण आहे. तर शेवटी येथील गिट्टी खदान संचालक निलेश चौरसिया यांना विचारले असता सापडलेले बारूद हे ब्लास्ट न होता पडल्याने मिळून आले आहे. येथील सर्व कामे शासनाच्या नियमाने सुरू आहे. ब्लास्ट न झालेले बारूद आम्ही परत पाठवित असतो. रवी राणा यांचा आमच्यावर आधीपासूनच रोष आहे. या आधीही आमच्या खदानची चौकशी झाली होती अशी स्पष्टीकरण चौरसिया यांनी दिले. हमारे खदान में जो एक्सप्लोजिव मिला है वो एक्सप्लोजिव हमारे खदान में ब्लास्टिंग के लिए यूज किया जाता है. वो एक्सप्लोजिव अभी जो माननीय आमदार साहब ने जो दर्शाया है वो एक्सप्लोजिव मिस हुआ हुआ होल में से जो हमारे प्रोक्लेन से जब वो होल में से पत्थर निकालते तब कभी कभी उसमें से निकल जाता है एक्सप्लोजिव. वो एक्सप्लोजिव है. वो एक्सप्लोजिव की पूरी कानूनी प्रक्रिया के होते हुए उसको पूरा वापस किया जाता है. वो हमारा वेंडर वापस लेके जाता है. उसकी गाड़ी आई हुई है, संबंधित पुलिस स्टेशन को जानकारी भी है, हर चीज़ की वो पूरी प्रक्रिया रहती है. और माननीय आमदार साहब का और माननीय खासदार साहब का हमारे ऊपर रोष भी है.
वो हमारा संसद भवन में भी नाम ले चुकी है और विधान भवन में भी नाम ले चुकी है। इससे हमारी पूरी यूनिट की कई बार जांच कराई गई है और वो पूरी जांच कलेक्टर ऑफिस में सादर है। या परिसरात अनेक वर्षांपासून अनेक व्यावसायिकांसह राजकीय व्यक्तींच्या खदाणी आहेत। सर्वच खदाणी नियमांचे पालन करीत आहे का याची तपासणी आतापर्यंत खनिकर्म विभाग तलाठी तहसीलदार यांनी का केली नाही? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न, या दोन्ही गावात नागरिकांना या खदाणीचा त्रास होत असेल तर या खदाणीला ग्रामपंचायत ना हरकत प्रमाणपत्र का देते असा प्रश्न आता निर्माण होत आहे। यावर आता प्रशासन कोणती कारवाई करणार? या खदाणीसोबतच इतर खदाणीचे तपासणी करतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील जनसंवाद विभागात पत्रकारितेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉक्टर किशोर साबळे अर्थशास्त्र विभाग तर प्रमुख अतिथी वक्ते म्हणून सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया होते। यांनी जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांना पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन केले। श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातील जनसंवाद विभागात पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन व विद्यार्थी यांच्यासोबत संवाद साधून चर्चा केली। आउटसोर्सेस भी बहुत है, सारी चीजें करने के लिए सब्सक्राइब और बढ़ाने के लिए आउटसोर्सेस बहुत होते हैं, हो जाते हैं। और हम लोग ऐसे भी यदि हमारे पास में ग्रुप है, जैसे हमारे पास में भी व्हाट्सएप के करीब 750 ग्रुप है, 750 ग्रुप में हम लोग फॉरवर्ड कर देते हैं। फॉरवर्ड करने के लिए दो लोग का स्टाफ हमारे यूज ही फॉरवर्ड करते हैं। नहीं, मैंने बताया पहले तो आपका आपको अपना क्षेत्र चुनना पड़ेगा कि आपको किस क्षेत्र में जिसका आपका कमांड हो। जैसे मैंने आपसे पहले पूछा कि आपको हिंदी चलती क्या, मराठी में बोल सकता हूँ लेकिन कैसा दिखते हैं फ्लुएंटली मैं हिंदी बोल सकूंगा उतने अच्छे से मराठी नहीं बोल सकूंगा। तो इसपे जिसपे आपका कमांड हो, जो क्षेत्र में आपकी रुचि, इसमें रुचि होना जरूरी है। बाकी जगह क्या डिफॉल्ट आदमी चल जाता, नहीं मुझे इंजीनियर बनना, घर वालों ने बोला क्योंकि मेरा दोस्त के साथ में इंजीनियर गया, इसलिए मुझे बीएनडी कॉलेज में एडमिशन लेनी, इसलिए मुझे आपकी रुचि का सवाल किया, आपको अंदर से रुचि क्या, किस चीज़ को आपको ये करते वो चीज़ पकड़ के आप लोग बताइए। यूट्यूब में चैनल बनाना बहुत सिंपल है, कोई बड़ी बात नहीं, आप चैनल बना सकते हैं। उसके बाद में कंटेंट, और कंटेंट को डिलीवर जो ब्रॉडकास्ट करके लोगों तक पहुँचाना है उसके लिए, क्योंकि आपके कंटेंट बहुत अच्छे रहे लोगों तक नहीं पहुँचे तो आपके व्यूअर्स नहीं बढ़े। तर या कार्यक्रमाला अतिथी व्याख्यानमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर किशोर साबळे तर प्रमुख वक्ते सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजती असून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसंवाद विभागाचे एचओडी डॉक्टर कुमार बोबडे, सूत्रसंचालन प्राध्यापक मनीषा देशमुख, आभार प्रदर्शन प्राध्यापक रुपेश फासाटे यांनी केले। तर उपस्थितांमध्ये प्राध्यापक गजानन गडेकर, प्राध्यापक प्रतीक करंडे, प्राध्यापक मनीष शंकाडे, प्राध्यापक शिवकुमार साबळे सह अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते। अमरावती शहरात प्रथमच महाराष्ट्र राज्य स्कॅश रॅकेट असोसिएशन अमरावती, जिल्हा स्कॅश रॅकेट असोसिएशन व बडगुजर स्पोर्ट्स अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने बडगुजर स्पोर्ट्स अकादमी येथे राज्यस्तरीय स्कॅश रॅकेट अजिंक्य स्पर्धेचे उद्घाटन बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या हस्ते पार पडले। अमरावती जिल्हा स्कॅश रॅकेट असोसिएशन व बडगुजर स्पोर्ट अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने बडगुजर स्पोर्ट अकादमी येथे राज्यस्तरीय स्कॅश रॅकेट अजिंक्य स्पर्धेचे उद्घाटन बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार रवी राणा यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा विभागीय क्रीडा संकुल अमरावतीचे विजय संतान व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक प्रदीप खेडकर, महाराष्ट्र राज्य स्कॅश रॅकेट असोसिएशनचे प्रधान सचिव व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सदस्य दयानंद कुमार, महाराष्ट्र स्कॅश असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप खंडारे, मनपा गटनेता चेतन पवार, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे शाल श्रीफळ व मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले। आमदार रवी राणा यांनी बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीचे आपल्या भाषणातून कौतुक केले। ओळख तुमच्या माहितीची सांगतो की खेलो इंडियामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून जर खेलो इंडियामध्ये प्रतिनिधी म्हणून कोणी गेलं असेल तर राकेश भाऊ बडगुजर गेलेले अमरावतीमधून, हे आपल्यासाठी गर्वाची बाब की खऱ्या अर्थानं एक राज्याचा प्रतिनिधीमधून
खेलो इंडिया मध्ये काम करणारा, ज्या ठिकाणी मोदीजींच्या प्रोग्राम मध्ये सुद्धा त्यांना निमंत्रण मिळालं होतं. खेलो इंडियाचे जे आधीचे मंत्री होते किरण रिजिजू, त्यांच्या प्रोग्राम मध्ये नेहमी उपस्थित राहतात, त्यांच्या मीटिंग मध्ये राहतात. खेलो इंडियाच्या क्या कशा पॉलिसी बनवायला पाहिजे देशामध्ये, त्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा गाईडलाईन त्याच्यामध्ये राहते. म्हणून आपल्या सगळ्यांना एक गर्व आहे की राकेश बडगुजर हे अकॅडमी जरी चालवत असेल तरी आपल्या देशाच्या खेलो इंडियामध्ये त्यांचा पुढाकार असते. त्याच्यामध्ये काय काय सजेशन दिलं पाहिजे, कशाप्रमाणे कोणत्या गेम्सला पुढं आणलं पाहिजे, त्याला स्टुडंट क्रीडाला खेळाडूला काय काय सुविधा दिल्या पाहिजे, हे सुद्धा आपलं प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी ते नॅशनल लेवलवर करतात. आणि खेळाडू घडवण्याकरिता शक्य तेवढे सहकार्य करण्याचा प्रयत्न करील व या खेळाकरिता लागणाऱ्या 10 रॅकेट्स देण्याचे आश्वासन देत स्पोर्ट अकॅडमीपर्यंत येणारा रस्ताकरिता 15 लाख रुपये मंजूर झाले व त्याचे काम लवकरच सुरू होईल असे आपल्या उद्घाटनपर भाषणात व सिटी न्यूजशी बोलताना सांगितले. उत्तम प्रोग्राम होता राकेश बडगुजर अकॅडमीच्या माध्यमातून बॅचच्या ज्या स्पर्धा आहे संपूर्ण राज्यातून इथे स्टुडंट आलेले आहेत आणि अत्यंत उत्साहामध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झालं. त्या संदर्भात खेळाडूला 10 रॅकेट आपल्या माझ्यातर्फे दिलेले आहे, कारण की प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळामध्ये त्यांचा प्रोत्साहन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जे जे सहकार्य करता येईल ते प्रामाणिकपणे करतो. आणि बडगुजर अकॅडमीच्या माध्यमातून अनेक खेळ इथे होतात, अनेक स्पर्धा घेतात, अनेक युवक येतात. त्या सगळ्यांना माझ्यातर्फे मनापासून शुभेच्छा आहे आणि या ठिकाणी जे जिंकले त्यांनाही शुभेच्छा आहे, जे हारले ते पुढे जिंकले ह्या त्यांना शुभेच्छा. असोसिएशनचे प्रधान सचिव दयानंद कुमार यांनी या खेळाबाबत सविस्तर माहिती दिली तर असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडारे यांनी या स्पर्धेकरिता संपूर्ण राज्यातून आलेल्या खेळाडूची माहिती दिली. या संदर्भात माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप खंडारे सर, ते सुद्धा या खेळाबद्दल माहिती देतील. नमस्कार. अमरावतीमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या राज्यस्तरीय स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धा या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून एकूण 26 जिल्ह्यातनं संघ सहभागी होत आहे. ही स्पर्धा 2021 डिसेंबर 11 व 12 ह्या 2 दिवसांमध्ये खेळली जाणार आहे. अमरावतीमध्ये या स्पर्धेसाठी जय्यत तयारी अमरावती डिस्ट्रिक्ट स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे राकेश बडगुजर, गणेश तांबे यांनी केलेली आहे. अमरावतीमध्ये स्क्वॅश हा खेळ खूप चांगल्या प्रकारे उदयास येत आहे व इथं प्रतिभान खेळाडू मागील 3-4 वर्षापासून घडत आहे. त्यामुळं आम्ही राज्य संघटनेने असा डिसिजन घेतला की ह्यावर्षीची जी स्पर्धा आहे आणि कोरोना काळाच्या ज्या 2 वर्षाच्या गॅपनंतर ही स्पर्धा अमरावती इथं आयोजित होत आहे आणि खूप भव्य व दिव्य स्वरूपामध्ये इथं आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रवेशिका प्राप्त होत आहे आणि कमीत कमी 350 खेळाडू या फक्त सिनियर कॅटेगरीसाठी या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे या स्पर्धेसाठी येणाऱ्या सर्व खेळाडूंना मी बेस्ट ऑफ लक देतो, शुभेच्छा देतो. बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी अगदी अल्पकाळात नावारूपास येत असून विविध खेळाडूंना या माध्यमातून खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ही अमरावती जिल्हा क्रीडा क्षेत्रात मोठी जमेची बाजू आहे असे मत उपस्थित प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतात व्यक्त केलेत. या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातून आलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक तसेच असोसिएशनचे व बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राकेश बडगुजर यांनी केले व उपस्थित आमदार रवी राणा व प्रमुख अतिथींनी सढळ हाताने मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. बडगुजर अकॅडमीमधून कॅमेरा पर्सन सनी सोबत मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज प्रतिनिधी. अंगणवाडी मुलांना दुपारी अल्पोहार शासनाच्या वतीने देण्यात येतो, मात्र चांदूर बाजार तालुक्यातील तडवेल गावातील अंगणवाडीतील मुलांना निकृष्ट दर्जाचा आहार मिळाल्याने येथील सरपंच किमदेव कुऱ्हाडेसह गावातील नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व विभागाला तक्रार केली आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून अंगणवाडी तडवेल येथे लहान मुलांचे पोषण आहार निकृष्ट दर्जाचे येत होते. याची पाहणी करण्यासाठी दिनांक 12 डिसेंबर रोजी तडवेल येथील अंगणवाडीमधील पोषण आहाराचा प्रत्यक्ष पाहणी केली असता तो आहार निकृष्ट दर्जाचा निदर्शनास आला. हे धान्य लहान मुलांना हानिकारक आहे, याच्या जीवाला धोका होऊ शकतो ही माहिती मिळताच त्यावेळी त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला. पंचसमिती सदस्य संतोषभाऊ किटुकले, ग्रामपंचायत सरपंच, ग्रामपंचायत सरपंच सचिव, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बालविकास अधिकारी चारथण मॅडम, दीपक निखाडे, विस्तार अधिकारी गावातील नागरिक व जयवंतराव गवई, अमर गावंडे, पोलीस पाटील इत्यादी उपस्थित होते. 8 डिसेंबर रोजी सैन्य दलाच्या मिनी विमानाचा अपघात झाला होता, ज्यात सैन्य दलाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह 4 अधिकारी व 7 सैनिकांचा मृत्यू झाला. सैन्य दलाकरिता तसेच देशाकरिता ही फार मोठी हानी झाली. या वीरांना विनम्र अभिवादन करण्याकरिता 21 महाराष्ट्र NCC बटालियन तर्फे मेणबत्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले. आठ डिसेंबर रोजी सैन्य दलाच्या मिनी विमानाचा अपघात झाला होता, ज्यात सैन्य दलाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासह 4 अधिकारी व 7 सैनिकांचा मृत्यू झाला. सैन्य दलाकरिता तसेच देशाकरिता ही फार मोठी हानी आहे. या वीरांना विनम्र अभिवादन करण्याकरिता 21 महाराष्ट्र NCC बटालियन तर्फे मेणबत्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर रॅली क्रीडा संकुल येथून निघून शहराच्या मुख्य रस्त्याने जाऊन हुतात्मा स्मारकापुढे रॅलीचे समापन झाले. 21 महाराष्ट्र बटालियनचे कमान अधिकारी कर्नल DV भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली 160 छात्र सैनिक व 12 NCC अधिकारी सहभागी झाले. एक मिनिट सर. छात्र सैनिकांनी मेणबत्त्या हातात घेऊन आपल्या सद्भावना वीर सैनिकांच्या प्रती व्यक्त केल्या. उपविभागीय अधिकारी सुरेश बगडे म्हणाले, या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेला जाबास सैनिकांची कामगिरी अतुलनीय आहे. सैन्य दलाच्या अनेक अभियानात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी म्हणाले, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सैनिक आपण गमाविलेले आहेत, ज्यांची भरपाई करणे अत्यंत कठीण आहे. या रॅलीत देवडीचे SSNJ महाविद्यालय वर्धा, शहरातील यशवंत महाविद्यालय, JB सायन्स कॉलेज, कोसे वाणिज्य महाविद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल, कस्तुरबा विद्यामंदिर व मॉडेल हायस्कूलच्या कॅडेट्सचा समावेश होता. वीर जवान अमर रहे व भारत माता की जय जयघोष निनादात रॅलीचे समापन झाले. मेळघाटच्या राजधानी म्हणून ओळख पटविणाऱ्या धारणी पंचायत समिती अंतर्गत यंदा विकास कामे कसेही करा कुठेही करा कमिशन तत्वावर देयके अदा केली जाते. या तत्वावर चालून कंत्राटदाराच्या मर्जीप्रमाणे अंदाजपत्रकासह डावलून निकृष्ट आणि नियमबाह्य विकास कामे करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ग्रामीण क्षेत्रात नियमबाह्य आणि निकृष्ट विकास कामे केली जात असल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ घातला जात आहे. पंचायत समिती धारणी अंतर्गत येणाऱ्या सुसरदा ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोरच 15व्या वित्तीय निधीत काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. रस्ता बांधकाम करतेवेळी संबंधित अभियंता राजेंद्र बोलके कामावर उपस्थित नसल्यामुळे संबंधित कंत्राटदार आपले मनमर्जीप्रमाणे नियमबाह्य व निकृष्ट काम करीत असल्याचे गंभीर चित्र दिसून येत आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यामध्ये बेट टाकतेवेळी ओव्हर साईज 40 mm आणि 80 mm वापर करण्यात आला नाही. कंत्राटदाराने थेट मातीवरच रस्ता बांधून धारणी पंचायत समितीची प्रशासनाची व सुसरदा येथील ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे. इतकंच नव्हे तर या कामावर वापरण्यात आलेली रेती जवळच्या नाल्यातून चोरीची वापरण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. कंत्राटदाराला माहिती आहे की धारणीत काम कसेही करा शेवटी कमिशन देऊन निकृष्ट आणि नियमबाह्यच विकास कामांची देयके काढली जाते. आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा यांनी मेळघाटात दुर्लक्ष न करता मेळघाटच्या या विकास कामांची विशेष पाहणी करून अंदाजपत्रक आणि वास्तविक झालेले काम हे तपासून तसेच दोषी आढळल्यावर कायदेशीर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याची मागणी मेळघाटातील ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांनी केली आहे. धारणीहून शकील अहमद यांचा हा रिपोर्ट. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर.
कोरोना महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्यावर उपाय म्हणून केंद्र व राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना या महामारीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी कोवॅक्सिनच्या माध्यमातून लसीकरण करून त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्याचे कार्य सुरू केले आहे. यातच भर म्हणून सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण करण्यात अमरावती येथील रंगारी गल्लीतील दधीच भवन येथे गौड ब्राह्मण महासभा यांनी लसीकरण शिबिर आयोजित करून आज शनिवारी सकाळपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत 100 पेक्षा जास्त प्रमाणात सर्वसामान्य नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. गौड ब्राह्मण सभा द्वारा आयोजित प्रादुर्भाव को रोकने के प्रयत्न के लिए सरकार की एक मदद का एक प्रयत्न गौड़ ब्राह्मण समाज द्वारा यह जिला उठाया गया. मैं नितेश पांडे अध्यक्ष. इस कार्यक्रम की शुरुआत हमने इस बात के प्रादुर्भाव को तीसरी लहर को रोकने के उद्देश्य से यह उपक्रम लिया गया और जादी गौड़ नगर गली में यह उपक्रम हुआ है और 100 से ऊपर वैक्सीन इसमें हुई है और यह कार्यक्रम सफल पूरे समाज कर्मियों के अथक प्रयासों से यह कार्यक्रम सफल हुआ और सभी वैक्सीन लेने वाले मदद करने वाले सभी का मैं दिल से आभार व्यक्त करता हूँ और करेसिया जी जिन्होंने ये भवन उपलब्ध कराया उनका भी मैं दिल से आभार व्यक्त करता हूँ और जिन लोगों ने भी इस कार्यक्रम में अपनी मदद की है उन सभी का मैं दिल से आभार व्यक्त करता हूँ. धन्यवाद. सर या लसीकरण शिबिरासाठी निलेश पांडे, राजेश शर्मा, वीरेंद्र शर्मा, गणेश पुरोहित, आशुतोष शर्मा, मनीष शर्मा, दीपक मानका, विजय शर्मा, अमित शर्मा, सीताराम जाधव, जयश्री भगत, वैशाली बनकर, विशाल दाभाडे, दीप मेहरे, डॉक्टर अजय जाधव, अमित खंडेजोडसह अनेकांनी अथक परिश्रम घेतले असून या परिसरातील अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. लोकनेते व इतिहासकार बापूसाहेब कारंजकर स्मृती भवनाचे भूमिपूजन श्रीमती ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज करण्यात आले. निळकंठ चौक स्थित स्मृती भवनाच्या दुमजली इमारतीच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान निधी अंतर्गत 60 लाखाचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तसेच आवश्यकतेनुसार पुढील निधी मंजूर करण्याचे आश्वासन श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले. निळकंठ व्यायाम मंडळामार्फत शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह तसेच बापूसाहेब कारंजकर लिखित अमरावती इतिहासाची खंड यावेळी श्रीमती ठाकूर यांना देऊन गौरविण्यात आले. नगरसेवक विलास इंगोले, नगरसेविका सुनीता भिले, निळकंठ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गंगात्रे आदी यावेळी उपस्थित होते. मेळघाटातील ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रशासन प्रत्येक स्तरावर प्रयत्न करून नळ योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. असे काही ग्रामस्थ आहेत जेथे लाखो रुपये खर्च करूनही नळ योजनेचा नागरिकांना काहीच उपयोग होत नाही. असाच प्रकार धारणी तालुक्यातील कुटंगा गावात पाहावयास मिळत आहे, जिथे लाखो रुपये खर्च करून नळ योजनेसाठी 2 पाणीच्या टाक्या बांधण्यात आल्या. याशिवाय पाईपलाईन विहिरीसारख्या कामांसाठीही येथे लाखोची निधी खर्च करण्यात आला. मात्र आजही कुटुंगा येथील अर्धे ग्रामस्थांना पाणी मिळत नाही. कुटुंगा गावात व परिसरात राहणारे नागरिक आजही पाण्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. तो नाही ह्या पर टाकी वगैरे सब बनाय ना फिर गाव के लोगो पाणी आधे लोग को नाही मिळत. कोणत्या मोहल्ले मध्ये मिळत? निचडाना. हमको कहीं पानी यहाँ पे पूरा मतलब पानी आता है, एक भी पानी नहीं आता ना. नहीं आता. हाँ. योजना बनाया क्या तुम्हारे गांव में नया? सरपंच बनाया लेकिन बस अब वो बस बस बोले तो वो गड्ढा खोद कर दिया. कब से पानी नहीं आ रहा? बहुत दिन हो गया. बरसात से. और ये नया टाकी बना था इससे? आप इससे तो बस क्या नाही आर. येथे 2 नळ योजना दिसतात, मात्र आजही संपूर्ण गावात पाण्याअभावी नळ योजना पूर्णपणे फसलेली दिसत आहे असा कुटुंगा येथील नागरिकांचा आरोप आहे. गावातील लोक दूरच्या शेतातून स्वतःसाठी पाण्याची व्यवस्था करतात. या दिवसात पाण्याची समस्या भेडसावत असलेल्या कुटुंगा गावात दिसत आहे. उन्हाळ्यात कोणत्या परिस्थितीतून जाणार आहेत इथे येणारा काळच ठरवेल. मात्र कुटुंगा गावात कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही आजही या गावात पाण्याची समस्या दिसून येत आहे. प्रशासनाने कुटुंबा गावात लक्ष द्यावे अशी मागणी सर्वत्र होत आहे. धारणीहून शकील अहमद यांचा हा रिपोर्ट.
सावलीखेडा आश्रमशाळेच्या मुख्य द्वारावर घाण पसरलेली आहे. गावातील नागरिक आदिवासी आश्रमशाळेच्या कॅम्पसमध्ये कचरा टाकत असल्याचे चित्र दिसत आहे. आश्रमशाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर घाणेची मोठी मोठी ढिगारे जमा झालेली आहेत. ज्यामुळे आश्रमशाळांमध्ये शिकणारे व राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. संबंधित गावातील ग्रामपंचायतने आजपर्यंत या घाणीवर कोणतेही लक्ष दिलेले नाही. आश्रमशाळेतील परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आदेश दिले जातात, पण आदिवासी आश्रमशाळेचा मुख्य परिसर घाणीच्या विळख्यात अडकलेला दिसून येत आहे. आदिवासी प्रकल्प विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. धारणीवरून सिटी न्यूज प्रतिनिधी शकील अहमद. आज अमरावती जिल्ह्यामध्ये दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांच्या मालाला भावाबद्दल एकमेव ठरत आहे. याचे एक दृश्य आज शनिवारला मेळघाटमधील गाव हिरवमुनाई या गावातील आदिवासी शेतकरी बाबू राजू जावरकर, बळीराम भन्साराम धरसिंगे, राम किसन मोतीराम जावरकर, सुनीताबाई रामकिसन जावरकर अशा आदिवासी शेतकऱ्यांनी 140 किलोमीटर अंतर पार करून दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विकण्यासाठी आणले असता दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उपसभापती यांना माहिती मिळताच धारणीवरून आलेले आदिवासी शेतकरी यांचे हार्दिक स्वागत केले व त्यांच्या शेतीमधील आलेल्या सोयाबीन मालाला चांगला भाव मिळवून दिला. या तालुक्यामध्ये सोयाबीनचा पेरा 10% आहे, परंतु गेल्या 3 वर्षापासून दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची खूप आवक होत आहे. त्याचं एकच कारण आहे, इतर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तुलनेत आणि जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भावापेक्षा दर्यापूरला सोयाबीनला जास्त भाव मिळतो. दर्यापूरमध्ये अंजनगाव, अकोट, मूर्तिजापूर, दर्यापूर किंवा अकोल्याकडचा काही म्हैसांचा भाग, इथे भातकुलीमधला काही भाग, या सर्व ठिकाणून इथं भरपूर सोयाबीन येते आहे. याचं एकच कारण की इथं भाव शेतकऱ्याला चांगले मिळतात, माप व्यवस्थिशीर होते आणि शेतकऱ्याला पारदर्शकता असल्यामुळे इथं दर्यापूरला त्यामुळे जास्त आवक आहे. आता तर इथं धरणेवरून सोयाबीन इथं आला आहे. त्या लोकांना 800 रुपये म्हणजे 20 क्विंटलला 8000 रुपये भाडं पडलेलं आहे, तरी ते लोक इथं आले आणि त्यांचा माल चांगल्या भावात 6600 रुपयात गेलेला आहे. आणि कास्तकारांशी सुद्धा संवाद साधला दादा, तुम्ही त्यांना कशा कशा अपेक्षा याच्यावरून दाखवण्यात आल्या? कास्तकाराच्या अपेक्षा आम्ही जवळपास पूर्ण केलेल्या आहेत. कास्तकाराला जो त्रास होत होता या मार्केटमध्ये, आज कास्तकाराला जिथं आपण तो माल टाकतो आहे तिथं त्याचा माल हर्रास होतो आहे, तिथं त्याचा माप होतो आहे. त्यामुळे कास्तकार फार इथं सुखी आहे, कास्तकार समाधानी आहे आमच्या दर्यापूरमध्ये, कारण त्याला कोणत्याही प्रकारचं येतं अडचण येत नाही. व आदिवासी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व सभापती, उपसभापती व संचालकांचे आभार मानले. दर्यापूरहून नासिर शाह यांचा हा रिपोर्ट. काय सांगाल ते? आधी मी एक कास्तकारच आहे, त्यामुळे आज मी सांगू इच्छितो की 5 वर्षाआधी आपल्या दर्यापूर तालुक्यातला माल बाहेर ठिकाणी जात होता, परंतु या 5 वर्षाआधी तर ठिया पद्धत, इलेक्ट्रॉनिक काटे आणि भावा व्यवस्थित हर्रास, त्यामुळे आज पुऱ्या जिल्ह्यातला माल इथे येतो. आता जर साधारण धरणीपासून इथं माल येत आहे, आपल्या इथं सोयाबीन नसताना सुद्धा सोयाबीनची एवढी आवक आहे, पूर्ण मंडी सारखी भरलेली असते. वनसंपदेने नटलेल्या मेळघाट क्षेत्रात पर्यावरण विभागाने अनेक बाबींवर प्रतिबंध लावले आहे, तरी मात्र काही तस्कर पर्यावरण विभागाच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे मेळघाटच्या धारण तालुक्यात निदर्शनास येत आहे. धारण तालुक्यातील पाटिया गावात एका वीटभट्ट्याच्या संचालकाने पर्यावरणाच्या नियमाला न जुमानता
थेट पाटिया गावाला लागूनच आपला वीटभट्टा उभारल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे गंभीर बाब अशी की या वीटभट्ट्याकरिता पाटिया गावाला लागून असणाऱ्या अतिसंरक्षित व्याघ्र विभागाच्या जंगलातून मातीचे उत्खनन सर्रासपणे केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी सदर वीटभट्टा हा अतिसंरक्षित जंगलातून माती उत्खनन करून लावण्यात येतो. यावर्षी सुद्धा अतिसंरक्षित जंगलातून मातीचे उत्खनन करून वीटभट्ट्या लावण्याची तयारी सुरू असल्याचे यंदा निदर्शनास येत आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वीटभट्ट्या लावण्याचे विविध नियम असून नियमानुसार गावाकडून कमीत कमी 500 मीटर अंतरावर वीटभट्ट्या लावण्याची परवानगी असते. तर दुसरीकडे अतिसंरक्षित जंगलापासून 2 किलोमीटर अंतरावर वीटभट्टा लावता येतो. मात्र पाटिया गावानजीक वीटभट्ट्या संचालकाद्वारे सर्व नियमांना केराची टोपली दाखवून सर्रासपणे अवैध वीटभट्ट्या चालवला जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या वीटभट्टा संचालकाला पाटिया गावातील स्थानिक वन विभागातील कर्मचाऱ्यांचा सहकार्य असल्यामुळे हा सर्व गैरप्रकार सुरू आहे. आता या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन धारणीच्या कर्तव्यदक्ष वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पा सातरकर यांनी त्वरित कारवाई करून संबंधित वीटभट्टा संचालक विरोधात कायदेशीर दंडात्मक व फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची गरज आहे. धारणीहून शकील अहमद यांचा हा रिपोर्ट. संपूर्ण जगाला स्वच्छतेचा महामंत्र देणारे कर्मयोगी श्री संत गाडगेबाबा यांच्या 65व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री गाडगेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी तसेच श्री बाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र नागरवाडी येथे नागरवाडी सफाई अभियानाअंतर्गत संपूर्ण आठवडाभर स्वच्छता अभियान यासोबतच विविध शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या दरम्यान अभिनय उपक्रमाची सुरुवात संचालक श्री बापूसाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करत संपूर्ण नागरवाडी परिसराची स्वच्छता करण्यात आली. प्रामुख्याने या कार्यक्रमाला शाळेचे माजी शिक्षक पवार सर उपस्थित होते. तसेच नागरवाडी सफाई अभियान या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून आश्रम शाळेतील विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संपूर्ण शालेय परिसराची स्वच्छता करत श्री बाबांच्या कार्याला उजाळा देत समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला. संत गाडगेबाबांचं अंतिम श्रद्धास्थान श्री क्षेत्र नागरवाडी या ठिकाणी संत गाडगेबाबांच्या 65व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त 7 दिवस नागरवाडी सफाई अभियान सुरू झालेलं आहे. आज पहिला दिवस, त्यानिमित्त संपूर्ण शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी स्वतःच्या हातात खराटा घेऊन नागरवाडीचा परिसर स्वच्छ करण्याचं काम सुरू केलेलं आहे. या कार्यक्रमामध्ये आजचे प्रमुख अतिथी म्हणून पवार सर आम्हाला लाभलेले आहेत, तेव्हा पवार सरांचं या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान होतं, त्यांचीसुद्धा आज उपस्थिती या ठिकाणी लाभली. हा कार्यक्रम स्वच्छता अभियान संपूर्ण आठवडाभर नागरवाडी सफाई अभियान म्हणून राबवण्यात येणार आहे. संचालक श्री बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात नागरवाडी इंद्रभुवनाची सुरू असलेली वाटचाल प्रेरणादायी आहे. श्री गाडगेबाबांच्या संदेशाप्रमाणे संचालक बापूसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वात नागरवाडी इंद्रभुवनाची सुरू असलेली वाटचाल प्रेरणादायी आहे असे गौरव उद्गार श्री पवार सर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, SN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र डायव्हर्स थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.